बातमी आहे पुण्यातून. पुण्याच्या नांदेड सिटी जवळ आता नदीत दोन जण अडकलेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि नदीत अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न हे सुरू करण्यात आलेले आहेत. ही या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय. पुण्याच्या नांदेड सिटी जवळ नदीमध्ये दोन जण अडकलेले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे. अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव देत आहेत. सचिन, सध्याची काय परिस्थिती आहे आणि हे जे तरुण आहेत त्यांचं बचाव कार्य कसं सुरू आहे? आपण पाहतोय की पुण्यात गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे खडकवासला धरण संपूर्ण भरलेलं आहे. खडकवासला धरण भरल्यामुळे नदीपात्रात जो पाणी साठा जो विसर्ग केला जातोय त्याच नदीपात्राच्या साठ्यामध्ये नांदेड सिटी जवळ ही दोन तरुण जे आहेत ती नदीच्या मध्यभागी अडकलेले आहेत. जवळपास गेले एक तासाहून अधिक काळ हे त्या ठिकाणी अडकले असल्यामुळे PMRDA आणि अग्निशमन दलाकडून या दोघांना बाहेर काढण्याचे आता प्रयत्न सुरू आहेत. एकूणच पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून दुपारच्या सुमारास केला आहे आणि त्यामुळे खरंच त्यांना बाहेर येता आलेलं नाही आणि साहजिकच ते एका खडकावर जाऊन थांबले. त्यामुळे आता त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना बाहेर काढण्यात येत आहे. निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी. तर आपण ही दोन्ही दृश्य बघतोय. एकीकडे आपण पाहू शकतोय अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दोरीच्या सहाय्यानं ते या ठिकाणी पाण्यातून प्रवास करत या दोन्ही तरुणांना